योजनेच्या बाबतीमध्ये आपला GR 1 जुलैला निघाला, 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत होती, पण 80 ते 90% शेतकऱ्यांनी विमा हा 15 जुलैनंतरच भरलेला आहे, कारण खरी परिस्थिती नंतर निर्माण झाली. म्हणजे आपला जरी GR 1 जुलैला निघाला असेल तरी 80 ते 90% शेतकऱ्यांनी पीक विमा 15 जुलैनंतरच भरला, परंतु अतिवृष्टी 15 जुलैपूर्वीच झालेली आहे, अगोदर झालेली आहे. त्यामुळे असा भेदभाव न करता, खरं म्हणजे निसर्गाला आपण आपले जे नेहमी चालताना कृषी विभागाचं किंवा या सगळ्या इन्शुरन्स कंपनीजचं की अमुक तारखेपर्यंत करा, अमुक तारखेपर्यंत भरा, अमुक ऑनलाईन करा, अमुक करा, ही जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय आता तो विषय केंद्र सरकारचा आहे, त्याला पाठपुरावा केलाही पाहिजे, बोललाही पाहिजे. तर निसर्गाला तारखा तुम्ही देऊ शकत नाही, अतिवृष्टी केव्हा होईल, केव्हा काय होणार आहे. आणि ऑनलाईन म्हणतं इंटरनेट सुविधा गावात आहे कुठे? अजून काही जरी आपण म्हटलं तरी ग्राम पातळीवर अजूनही ऑनलाईनची सुविधा नाही आहे, नेट बरोबर चालत नाहीये, ऑनलाईन त्या ठिकाणी होत नाहीये, ऑफलाईन तुम्ही घेत नाहीये, ऑफलाईन घेतलं की आधी कर्मचारी जागेवर जात नाहीत. असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामुळे वेळेवर न भरल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याला काही त्याच्यात फायदा होत नाही. आणि त्याच्यामुळे मला विनंती एवढीच करायची आहे की आपण म्हणतो 72 तासामध्ये विमा कंपनीला पूर्वसूचना देण्याची अट आहे, पण कशाला पाहिजे हे? आपण ज्यावेळेस म्हणतो आपले सर्व अधिकारी जाऊन त्या ठिकाणी सरकारचा पंचनामा होतो, आपण पाहतो त्या ठिकाणी पिकाची, आपण ड्रोननी सर्वे सुद्धा करतो, माहिती घेतो. म्हणजे एकीकडे ज्यावेळेस 98% जे पैसे आहेत ते केंद्र राज्य सरकार भरतं, या पीक विम्याचे 98% पैसा हा राज्य आणि केंद्र सरकार भरत असताना मग त्यांनी डिक्टेट करावं की नाही आमची पाहणी वेगळी, तुमची पाहणी वेगळी, तुमच्याशी आम्ही सहमत नाही, ही जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अतिशय चुकीची आहे.